धुळे शहरातील रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा पोलीस मुख्यालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न धुळेकरांना निर्माण झाला आहे. या रस्त्यातून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मनपा प्रशासन या खड्ड्यांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी मुख्य रस्त्यावर तडे स्वरूपात असलेल्या खड्ड्यातील पाण्यात पोहून अनोखे निषेधात्मक आंदोलन केलं आहे. तसेच मनपाच्या निषेधार्थ त्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे. मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर या खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास याच खड्ड्यात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून पोलीस मुख्यालय ते पाशी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. याच भागातून दिवसभरात राज्य परिवहन मंडळाच्या बसेस देखील धावत असतात. तसेच अनेक नागरिकांच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग देखील आहे. त्यामुळे ही समस्या अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. अनेक वेळा या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात. तरी अपघातातून अनेक जण जखमी झाले असले तरी अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. तरी मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी खड्ड्यातील पाण्यात पोहत मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या विरोधात आंदोलन केलं आहे. तसेच त्यात गढूळ पाण्यात कपडे धुवत मनपा प्रशासनाचा निषेधही नोंदविला आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर मनपा प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल देखील बेडसे यांनी प्रशासनाला विचारलेला आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. प्रशासन नुकत्या जिथे या ठिकाणी अपघात झालेला आहे, परंतु एक सामाजिक कार्यकर्त्या नात्याने एवढे मोठे खड्ड्या झपण्यासारखं आणि पोहण्यासारखं आनंद मिळवत आहे का? महानगरपालिकेचा धिक्कार करण्यासाठी, महानगरपालिकेचे डोळा उघडण्यासाठी मी ते पोहणं आंदोलन करत आहोत. दर येत्या 8 दिवसाच्या आत महानगर प्रशासन, महापौर आणि आमदार यांनी जर लवकरात लवकर लक्ष दिलं नाही तर या ठिकाणी मी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही. ये महानगर प्रशासनाने नोंद घ्यावी. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर मी वाईट काम करत असेल तर मला माझ्यावर गुन्हे दाखल करू शकतात. एवढ्या नगरसेवक आहेत, हा एरिया कोणता आहे? या एरियामध्ये मी बसून आंदोलन नाही, झेपून पोहून आंदोलन करत आहे. तरी महानगरपालिकेने या बाबतीत लवकरात लवकर सुविधा करावी, अन्यथा मी आत्मदहन करणार, केल्याशिवाय राहणार नाही. महापौर, आमदार, आयुक्त, लवकरात लवकर खड्डा बुजवा, रोड करा. बस हीच माझी मागणी आहे. नमस्कार. जय जैन, जय महाराष्ट्र.